नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, पुन्हा पाऊस, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। पुन्हा पाऊस, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान खात्याने पुन्हा एकदा दिला इशारा। तर कोणत्या भागात आज पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, पुढील काही तासात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांना झोडपून काढले। तर कोकणमध्ये महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी भागात जोरदार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले। आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर पुढील काही तासात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी राजावर पुन्हा संकटाचे ढग असल्याची भीती व्यक्त होत आहे। तर पुढील काही तासामध्ये मध्य महाराष्ट्रातील आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मित्रांनो, ते कोणते जिल्हे, कोणते तालुके, कोणते गाव आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी एक विनंती मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर बघा मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोकणातील रायगड, रत्नागिरी, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। पुढच्या 3 ते 4 तासात हा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे काळजी घ्या असा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख KS होसळीकर यांनी ही माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे। तर येत्या 48 तासात मान्सूनची उत्तरेकडील भागातून माघार घेण्यास अनुकूल परिस्थिती आहे। त्यामुळे येत्या 2 ते 3 तर दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने वर्तवले आहे। तसेच कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात येत्या 2 ते 3 दिवसात वादळाचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्याला अधिक दक्ष राहावे लागणार आहे। तर या भागात पुन्हा पाऊस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे। तर परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांना झोडपून काढले। कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ आदी भागात जोरदार पावसाने मोठे नुकसान केले। आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पुढील काही तासात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोकणातील रायगड, रत्नागिरी, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिली आहे। पुढच्या 3 ते 4 तासात हा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।